पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे निलेश घायवळ यांच्यासह 200 ते 300 गुंडांची परेड, नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई. गुंड निलेश घायवळच्या मंत्रालयातल्या रीलवरून टीका. मुख्यमंत्र्यांसोबत गुंड निलेश घायवळचा फोटो संजय राऊतांकडून ट्विट. मुख्यमंत्री आणि गुंडांमध्ये नेमकी काय चर्चा? राऊतांचा सवाल. उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासावर भाजपचा निशाणा. विरोधकही लाभार्थी असं म्हणत भाजपची टीका. लवकरच बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणणार भाजपचा टोला. कोणताही व्यवसाय न करता उद्धव ठाकरेंनी 6 मजली घर कसं बांधलं? उदय सामंत यांचा सवाल. कोविड काळात सत्ताधारी बंगल्यात बसून होते. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शर्मिला ठाकरेंची टीका. बाबरी मशीद पाडल्यानंतर ढाच्यातली वीट बाळा नांदगावकरांनी 32 वर्षांनंतर राज ठाकरेंना दिली. राम मंदिराचीही वीट आणणार राज ठाकरेंची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता. राज्यातल्या 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. महाविकास आघाडीनं दुसरा उमेदवार दिल्यास भाजपही 4था उमेदवार देण्याची शक्यता. मतांच्या गणितानुसार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे 1 उमेदवाराची मतं तर महायुतीकडे 5 उमेदवारांची मतं. जम्मू आणि काश्मीरमध्ये तात्काळ निवडणुका घ्या, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. जनतेच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं. राज्यात बहुप्रतीक्षित 21,678 शिक्षकांची भरती होणार. मुलाखतीशिवाय 16,000 तर मुलाखतीसह 4,000 शिक्षकांची भरती. अकोला बाजार समितीमध्ये तुरीला 10,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव. अनेक राज्यात उत्पादन घटल्यामुळं तुरीला मिळतोय चांगला दर. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानं ट्रॅक्टरमधून काढली शाळेची सहल. अपघात झाला, 16 विद्यार्थी किरकोळ जखमी. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातली घटना. उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरी कायद्याचं विधेयक मांडलं. बुधवारी मतदान. आसाम आणि गुजरातमध्ये सुद्धा विधेयक लवकरच मांडलं जाण्याची शक्यता. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.